माझी सगळ्या सहकाऱ्यांना आणि नागरिकांना विनम्रपणे विनंती आहे की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. खरं तर आज सकाळी तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचं कारण एवढंच की मी स्वतः पुण्यात आहे आणि मी भोरला चाललेच आहे, पण रस्त्यांनी फिरताना ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की म्हणजे अगदीच महत्त्वाचं असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाहीतर सेफ्टी फर्स्ट. आपल्याला माहिती आहे, मी आज सकाळीच सगळ्या प्रशासनाशीही बोललेले आहे. प्रशासनही प्रयत्न करतंय, मग पुणा शहर असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, या संपूर्ण भागात प्रचंड पाऊस झालेला आहे. त्या सगळ्याचा आढावा आम्ही सगळे घेतोच आहे, पण त्याबरोबर सगळ्यांना मदत मिळेल याच्यासाठीही सगळे प्रयत्नशील आहोत. पण माझी एवढीच विनंती आहे की काली रात्री मीही काल दौऱ्यावर होते, काल खडकवासल्याच्या भागात गेले होते त्या संपूर्ण भागात, आणि येताना अनेक पदाधिकाऱ्यांना घरी जाताना प्रचंड त्रास झाला, कारण का पाणीही तुंबलं होतं आणि पाऊसही खूप जोरात होता. त्याच्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना आणि नागरिकांना विनम्रपणे विनंती आहे की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सेफ्टी फर्स्ट. मी मुद्दाम सुरक्षिततेबद्दल बोलते. एखादा अडकून राहिला तो 2 तास उशीर झाला तरी चालेल, पण तातडीने रस्त्यावर उतरू नका, किंवा जर अगदीच गरज असेल तर रस्त्याच्या मधून चाला, कारण का अनेक ठिकाणी कधी कधी गटार उघडं वगैरे असतं, त्याच्यामुळे अनेक अटॅकमध्ये आहे. पुणे शहराच्याही, बारामतीच्याही, पुरंदर आणि आपल्या संपूर्ण बारामती लोकसभा आणि या संपूर्ण भागाचा कुठे किती पाऊस झाला ह्याचा आढावा आम्ही सगळे घेतो आहे. तुमच्या मदतीसाठी 24/7 आम्ही सगळे अवेलेबल आहोत. काही कुणाला मदत लागली तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, पण त्याचबरोबर गरज नसली तर घराच्या बाहेर कृपा करून पडू नका. टी व्ही असेल, मीडियाच्या माध्यमातूनही आपल्याला रेग्युलर अपडेट्स येतील, त्यामुळे सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या, सुरक्षित रहा. मी स्वतः तुम्हाला हे सांगते आणि मी स्वतः बोरला चालले आहे, पण आत्ता तरी पाऊस कमी वाटतो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित मी तिथे जाईस्तोवर पाऊस कदाचित मला कमी लागेल. पण मीही जर मला असं कधी वाटलं दौऱ्यामध्ये आजच्या की पाऊस वाढत चालला आहे, तर मी गाडीला बाजूला थांबून मी आणि आमचे सगळे सहकारी आम्ही थांबणार आहोत, आम्ही कुठली रिस्क घेणार नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हालाही विनंती आहे की कुठलीही कृपा करून रिस्क घेऊ नका. सेफ्टी फर्स्ट, सुरक्षित राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या कामाला अर्धा एक तास 2 तास उशीर झाला म्हणून काही अडत नाही. त्याच्यामुळे विनंती करते, पावसाचा आढावा घ्या, मीडिया, मेट या सगळ्याच्या माध्यमातून, आणि मी प्रशासनालाही विनम्र विनंती करते की आपण काही रेड अलर्ट्स किंवा काही असेल तुमच्याकडे जर माहिती, तर टी व्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर प्रशासनाने रेग्युलर आपल्याला माहिती दिली तर मला वाटतं नागरिकांना खूप मदत होईल. सगळे पुणेकर, बारामती, पुरंदर, संपूर्ण आपल्या भागात जिथे जिथे पाऊस आहे तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोत. काही लागलं तर जरूर हाक मारा. थँक्यू. सुरक्षित राहा.